तर हॅलो, शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, त्याच्यामध्ये मला डिटेलमध्ये सांगता नाही आलं. आता तुमचा प्लॅन फसू नये म्हणून मला परत हा छोटा व्हिडिओ टाकावा लागला. जास्त मोठा नाही टाकला मी, कमीच वेळामध्ये आहे पण डिटेलमध्ये सांगणार आहे. तर बघा, एक उंड्याचा गोळा घेतलेला आहे आणि लास्टला आपल्याला हा पराठा करायचा आहे. तर माझ्या दोनच पोळ्या राहिल्या होत्या, तर इथे मी चपाती छान लाटून घेतली आणि त्याच्यावरती 2 चमचे साखर टाकलेली आहे. आणि ज्या पद्धतीने मी फोल्ड करते चौकोनी, तसंच तुम्हाला करायचं आहे. आणि अंतर प्रेस करून हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे, नाहीतर साखर बाहेर येऊ शकते. जास्त जोर देऊन लाटायचं नाही आणि आपल्याला पराठा जो आहे तो जास्त पातळ नाही लाटायचा आहे, थोडा थिकच ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चौकोनी याचा शेप दिलेला आहे. मी जास्त याला गोल करण्याचा प्रयत्न नाही करायचा, चौकोनी छानही दिसतो. तर वरतून मी तूप लावले आणि जाड तुम्ही बघू शकता किती ठेवलेलं आहे. तर तव्यावरती टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे साईडने सुद्धा तूप टाकायचं आहे, वरून तूप लावायचं आहे पराठ्याला आणि खालून चेक करायचं आहे. गॅस कमी ठेवूनच पराठा भाजायचा आहे, नाहीतर साखर जे आहे जास्त करपल्या जाईल आणि पराठ्याची टेस्ट थोडीशी कडसर लागेल. तर आपल्याला दोनदाच याला पलटी करायचं आहे, जास्त याला पलटायचं नाही, नाहीतर साखर फुटून बाहेर येईल आणि पराठा आपला व्यवस्थित जमणार नाही. गॅसची फ्लेम कमी आणि एकदा आपण एका साईडला टाकल्याच्या नंतर कमी गॅसवर आरामशीर एवढा कलर येईपर्यंत भाजत ठेवायचं त्याला आणि नंतर दुसऱ्या साईडनेही एवढाच कलर येऊ. तर बघू शकता तुम्ही साखर थोडीशी क्रंची होईल आणि पराठासुद्धा क्रंची होईल तुमचा. एकदम छान कलर आलेला आहे, पराठा दोन्ही साईडने छान भाजलाय. तूप लावून भाजायचा आणि प्लेटमध्ये टाकल्याच्या नंतर लगेच खायचा, नाहीतर प्लेटला तो चिटकून बसतो. आणि लास्टला करण्याचं कारण हे की तवाच तुमचा खराब होऊ शकतो. बघा तुम्ही, साखर लागलेली आहे तव्याला. चला तर तुम्ही एकदा करून बघा आणि आवडला तर मला कमेंट करून सांगा. जास्त आवडला तर रोज रोज करून खाऊ नका, जास्तच गोड होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.